हाय हॅव वन मी शिल्पा फडके ऑन द रन एनर्जी बार आ, हेल्थ अँड फूड ह्या कंपनीची मी फाउंडर आहे आणि आज तुमच्याशी मी माझ्या प्रवासाबद्दल थोडक्यात गप्पा मारणार आहे मी बाय एज्युकेशन टेलिकॉम इंजिनियर आहे आणि मी वीस वर्ष टेलिकॉममध्ये काम केलं आहे फूड आणि न्यूट्रिशनबद्दल मला पहिल्यापासूनच आवड होती Uh, मी ॲथली शाळा कॉलेजमध्ये सर्व आय वॉज अन ॲथलीट आणि मी नॅशनल्सपर्यंत बास्केटबॉल खेळलेली आहे एम पी स्टेटकडून खेळलेली आहे आणि नंतरसुद्धा काही ना काही एक्सरसाइज आणि फिटनेस हा मी सतत माझ्या आयुष्यात ठेवला मी ॲडव्हेंचर रेसिंग करते आता सध्या मी मॅरेथॉन आणि सायक्लिंग रेसेसमध्ये भाग घेते ट्रायथलॉन्स करते तर आ, हेल्थ आणि न्यूट्रिशन हा माझ्या आवडीचा पहिल्यापासून विषय होता Uh, जरी uh, टेलिकॉममध्ये मी असले तरीसुद्धा uh, मी सतत याच्याबद्दल वाचत राहिले माझी आवड म्हणून आणि मी सतत uh, स्वतःच्या आयुष्यात पण दिस वॉज समथिंग आय हॅव प्रॅक्टिस ऑल अलॉंग uh, माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी आणि जे काय मला नेहमी क्युरिओसिटी uh, असायची फूडबद्दल किंवा uh, एखाद्या फूडमध्ये काय न्यूट्रिशन आहे किंवा uh, चांगलं काय आहे सध्याच्या लेटेस्ट ट्रेंड्स काय आहेत तर uh, म्हणजे आता मी ह्याच्यात आले पण असं काही ठरवलेलं नव्हतं की मला फूड आणि न्यूट्रिशनमध्ये काय करायचं आहे टेलिकॉममध्ये मी बऱ्याच सेल्युलर कंपनीजमध्ये काम केलं आहे डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम बी पी एल मोबाईल वोडाफोन रिलायन्स इन्फोकॉम अशा सर्व ह्याच्यात मी वेगवेगळ्या वेग मोस्टली टेक्निकल रोल्समध्ये आणि बिझनेस डेव्हलपमेंटमध्ये गेली वीस वर्ष काम केलं होतं आणि मिड लाईफ क्रायसिस ज्याला म्हणतात तसं काहीतरी दोन हजार बारामध्ये झालं असावं Uh, कारण मला असं वाटलं की आता यापुढे uh, मी असं काहीतरी मला सुरू करायचं की जे मला आवडतं विच इज नॉट अ चोजन प्रोफेशन पण काहीतरी जे म्हणजे फिटनेस आवडतो हेल्थ uh, आवडते आणि असं त्याच्या त्याच सुमारास कधीतरी मी पुन्हा एकदा म्हणजे लाईक दे ए की मिड लाईफ क्रायसिसच्या वेळेला यू इन द करिअर थोडंसं सेटल झालेलं असतो माणूस आणि थोडी वेळ थोडा वेळ मिळतो तर मी ॲडव्हेंचर रेसिंग वगैरे पुन्हा सुरू केलं होतं दॅट इज द टाईम मला लक्षात आलं की हेल्दी फूड हंड्रेड पर्सेंट नॅचरल फूड आणि न्यूट्रिशियस आणि कन्व्हिनियन्स जर सगळं एकत्र असलेलं फूड मिळायला थोडासा प्रॉब्लेम आहे असं नाही आहे की ब्रँड्स नाही आहेत मी माझ्या कामासाठी सर्व म्हणजे बरीच खिंडलेली आहे भारतात आणि भारताबाहेर तर मी बरेच प्रॉडक्ट्स पाहिले होते बाहेरच्या मार्केट्समध्ये पाहिले होते आणि माझ्या लक्षात आलं की तिथे जेवढे चॉईस माणसाला आहेत एखादं हेल्दी खायचं असेल तर तेवढे चॉईसेस आपल्याकडे नाही आहेत म्हणजे आपल्याकडे दोन टोकं आहेत एक तर अगदी म्हणजे लाडू वगैरे खाल्ले पाहिजेत की जे घेऊन जाणं इतकं सोयीचं नाही आहे आणि नाही तर मग अगदीच अनहेल्दी की चिप्स सोयीच्या आहेत पण त्या काही चांगल्या नाही आहेत हेल्थला तर अशा कुठेतरी मध्ये ही जी गॅप आहे ती मार्केटच्या दृष्टीने मला दिसली आणि मला वाटलं की काहीतरी आपण सुरू करावं आणि जसं इंग्लिशमध्ये म्हणतात की इग्नोरन्स इज अ ब्लेस सुरू uh, करताना हे फील्ड किती चॅलेंजिंग आहे ह्याची मला काही कल्पनाच नव्हती आणि त्यामुळे इट वॉज इन अ वे गुड कारण ते आधीच कोणी सांगितलं असतं तर कदाचित मी चार वेळेला विचार केला असता प्रॅग्मॅटिकली विचार केला असता की इथे जायला पाहिजे का uh, पण मी स्टँडर्ड म्हणजे माझ्या डोक्यात विचार आला मी त्याला uh, एक दोन वर्ष जॉबमधनं जॉब सोडल्यानंतर ब्रेक घेऊन मी वेगवेगळा स्टडी केला मी uh, वेग न्यूट्रिशनिस्टशी बोलले मी न्यूट्रिशनचे कोर्सेस केले मी uh, वेगवेगळ्या जर्नल्सला सबस्क्राईब केलं की सध्याचे काय फूड ट्रेंड्स आहेत हेल्दी uh, चांगलं नॅचरल चांगलं का सप्लिमेंट्स uh, चांगले किंवा काय आहेत uh, अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट त्यावेळेला मी केली म्हणजे uh, एक ब्रिटिश सायक्लिस्ट एक रेस असते अमेरिकेमध्ये विच इज कॉल्ड रेस अक्रॉस अमेरिका तर ती रेस असते वेस्ट कोस्टवरनं सुरू होऊन ईस्ट कोस्टला संपते सॅन uh, डिएगोवरनं सुरू होते आणि ॲनापोलिसमध्ये संपते ती uh, पाच हजार किलोमीटरची सायक्लिंग रेस असते की जी बारा दिवसात पूर्ण करायची असते तर मी अशा uh, वेगवेगळ्या वेग रेसमधल्या लोकांबरोबर इंटरॅक्ट केलं तिथे एका ब्रिटिश सायक्लिस्ट होती की जिच्या जिचं न्यूट्रिशन मी प्लॅन केलं ती व्हेजिटेरियन होती आणि ती पूर्ण तिने हंड्रेड पर्सेंट नॅचरल फूडवरती ती रेस पूर्ण केली uh, शुजाना बिलिंजर तिचं नावे आणि ती इंग्लंडमधली पहिली द फर्स्ट सायक्लिस्ट टू हॅव एवर कंप्लीटेड दिस रेस अँड दिस इज अ व्हेरी ग्रुएलिंग रेस म्हणजे तुम्ही दिवसातले बावीस तास सायकल चालवता सो यू कॅन इमॅजिन की आणि पाच हजार किलोमीटर चालवता सो या इट्स इन सेन सो सर मला त्याच्यातनं एक म्हणजे जे काय कन्फर्मेशन असं मिळालं की नॅचरल फूड इज सफिशियंट इफ ती की जी या लेवलचं एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटी करूनसुद्धा तिला सप्लिमेंटेशनची uh, कशाची गरज पडली नाही तर नक्कीच माय फेथ इन दॅट थिअरी दॅट काय आपल्याला खायला पाहिजे ते फक्त uh, हेल्दी आणि नॅचरल आणि अनॲडल्ट्रेटेड किंवा ज्याच्यात प्रिझर्वेटिव्हज आणि केमिकल्स नाही आहेत ते चांगलं हेल्दी राहण्यासाठी सफिशियंट आहे आणि ऑफकोर्स लाईफस्टाईल सो ते कन्फर्मेशन झाल्यानंतर ऑफकोर्स आय वॉज मी या क्षेत्रात ठरवलं की आता आपल्याला बिझनेस कंपनी फॉर्म करायची आणि प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणायचे त्या ह्याच्यात बऱ्याच लोकांना मी भेटले जे या इंडस्ट्रीमधले आहेत व्हेटरन्स आहेत काही गोष्टी की ज्या मला प्रकर्षाने जाणवल्या ती हे की आय वॉज डेफिनेटली अन ऑड वुमन आउट अँड वुमन इज इज ऑल्सो ॲक्टिव्ह वर्ड हिअर ह्याचं कारण की हे एफ एम सी जी जे ज्याला म्हणतात फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड त्याला बिग बॉईज मार्केट असं म्हणतात म्हणजे जे जे, uh, जे, जे वर्षानुवर्ष कंपनीज आहेत नेस्ले आहे, पार आहेत पार्ले आहेत किंवा भारतीय आहेत कोलगेट पामली सगळ्या या ज्या कुठल्या आहेत त्या मल्टीनॅशनल्स आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा ब्रँड तयार करणं की ही काही म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे तर इट्स नॉट फन टू स्टार्ट समथिंग विच इज अ बिग बॉईज मार्केट दुसरं रिअलायझेशन असं होतं की माझी कुठलीच बॅकग्राऊंड त्यातली नव्हती म्हणजे मी इंजिनियर होते वीस वर्ष इंजिनिअरिंगमध्ये स काम केलेलं होतं तर माझ्याकडे कुठलाच असा फूड आणि न्यूट्रिशनचा अनुभव नव्हता आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट दिस इज ट्वेंटी फोर्टीन म्हणजे ज्यावेळेला भारतामध्ये स्टार्टअप वॉज लाईक द इन थिंग अँड द अँड द हॉटेस्ट थिंग दॅट कॅन एवर हॅपन सो so, प्रत्येकजणच आणि तो ई कॉमर्सचा बिझनेस नव्हता हो सो so, मी जे सुरू करत होते तो ट्रेडिशनल ब्रिक अँड मॉर्टार म्हणजे प्रॉडक्ट तयार करायचा मॅन्युफॅक्चर करायचा कन्झ्युमरपर्यंत पोचवायचा कन्झ्युमरला प्रॉडक्ट आवडला तर तुमचा बिझनेस चालला सो so, माझी बेसिक अजम्पन्स ही हीच होती की बिझनेस हा प्रॉफिटेबल झाला पाहिजे त्याच्यासाठी आयडिया कुठलीही असू देत पण प्रत्येक ठिकाणी जिथे मला वाटलं की कुठे आपल्याला प्रॉब्लेम येतो तो तो इथेच आहे की असं कसं एवढ्या कशा बेसिक्स तुमच्या ॲझम्शन्स आहेत की बिझनेस प्रॉफिटेबल झाला पाहिजे कुठेत ते चार्ट्स की जो बिझनेसची व्हॅल्युएशन एवढ्या ह्याच्यात एवढ्या वर्षात एवढी होईल ते नव्हतं सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट आय इन ट्वेंटी समथिंग म्हणजे विच आय केम टू नो दॅट इज अ बिग डील की म्हणजे तुम्ही जर नवीन सुरू करायचा बिझनेस तर तुम्ही ट्वेंटी समथिंगच असलं पाहिजे देन यू हॅव दॅट ग्लॅमर ऑफ स्टार्टिंग समथिंग आणि सुरू करायच्या आधी मी कधीच असा विचार केला नाही कारण मला वाटलं की तो प्रॉबेबली दॅट्स अ व्हर्च्यू की मी ट्वेंटी समथिंग नाही आहे माझ्याकडे अनुभव आहे आय नो द वर्ल्ड आय नो हाव टू नो द पीपल आय नो बिझनेस डेव्हलपमेंट मला हेही माहिती आहे की एखादा बिझनेस आणि मग तो कुठलाही असू दे ते करण्यासाठी कुठले फॅक्टर्स असतात की जे आपण घेतले पाहिजेत कुठल्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टीज आपल्याकडे असली पाहिजे आउटसोर्सिंग कुठलं काम केलं पाहिजे ह्याचा मला अनुभव होता आणि पण तो काही जगाच्या दृष्टीने म्हणजे बाहेर मार्केटच्या दृष्टीने त्याचा काही फारसा उपयोग नव्हता असं माझ्या लवकरच लक्षात आलं पण ते त्याच्यानंतर एक मजेशीर गोष्ट दोन ज्या मी शेअर करीन की ज्याच्यामुळे माझा हा रिझॉल्व आय वूड से इट्स अ टर्निंग पॉईंट तो असा होता की एक तर आ, मी ज्या वेळेला मार्केटिंगचे कन्सल्टंट शोधत होते तेव्हा मला एक अतिशय म्हणजे नावाजलेले कन्सल्टंट देते त्यांनी सर्फ एक्सेल नंतर प्रॉक्टर अँड गॅम्बल आणि अशा बऱ्याच ब्रँडसाठी कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे तर माझ्या नेटवर्कच्या थ्रू मी त्यांना अप्रोच केलं की तुम्ही मला कन्सल्टिंग देणार का ह्याचं तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की हा म्हणजे तुमची आयडिया खूप छान आहे प्रॉडक्ट खूप छान आहे बट यू you नो know, यू आर व्हेरी इनोसंट आणि ऑब्व्हियसली इनोसंट इज नॉट अ कॉम्प्लिमेंट आय मीन तुम्ही बिझनेस करायला लागल्यानंतर इनोसंट असायची गरज नाही आहे सो तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही हे इनोसंट नाही आहे व्हॉट ही मीन्स इज यू आर फुलिश यू आर स्टुपिड अँड यू आर नाईफ आणि तेव्हा मी ठरवलं की नाही आता तर म्हणजे आय एम डेफिनेटली नॉट स्टुपिड सो आय डू वॉन्ट टू लर्न की काय म्हणजे असं काय आहे याच्यामध्ये की uh, फक्त मोठेच लोक करू शकतात मोठे म्हणजे इन द डीप पॉकेट सेन्स मोठे आ, करू शकतात आणि जे नवीन लोक आहेत ते या फील्डमध्ये एंटर नाही करू शकत दॅट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी कारण माझ्या मते ज्याला इन्सर्जंट इन द इन द फील्ड ऑफ इन्कम्बंट्स असं मी त्याला डिफाईन करीन की म्हणजे आम वी कन्सिडर सेल्फ ॲज अ इन्सर्जंट ब्रँड कारण आमच्याकडे वेगळी कॉन्सेप्ट आहे आणि एक वेगळी आयडिया आहे की जी ट्रॅडिशनल ब्रँड्सला फॉलो करणं शक्य नाही आहे म्हणजे आता आमचे प्रॉडक्ट्स ज्याला आम्ही क्लीन लेवल प्रॉडक्ट्स म्हणतो म्हणजे तुम्ही लेबलवरती जर चार इन्ग्रेडियंट्स वाचले तर ते चारच इनग्रेडियंट्स तुम्हाला त्याच्या प्रॉडक्टच्या आत मिळतील uh, मोठी यादी नसेल तर तो ती जी ॲजिलिटी आहे ती जी ऑनेस्टी uh, आहे ती एका स्केलला गेल्यानंतर तुम्हाला ती ठेवता येणं शक्य नाही आहे आणि अगेन लाईक आय सेट आय कन्सिडर देट ॲज अ व्हर्च्यू अँड नॉट बिकॉज यू डोंट नीड टू बी रिअली समली ट्वेंटी समथिंग टू प्रॉबेबली एका ट्वेंटी समथिंगला ही गोष्ट लक्षात आली नसती तर uh, पण माझ्या लक्षात आली कारण माझ्याकडे तेवढा अनुभव होता सो so, मला असं वाटतं की जेव्हा एखादा बिझनेस काही सुरू करायचा असेल uh, जर कोणी तुम्हाला सांगितलं की असं करू नका कारण असं कोणी केलं नाही आहे तर यू शूड जस्ट मेक अ चेक मार्क की इन युअर माइंड सेईंग दॅट की नो असं कोणी केलं नाही आहे ठीक आहे मग मी करते म्हणजे असं काही नाही आहे ना की त्यांनी केलं नाही आहे म्हणून ते होणार नाही कोणी केलं नाही याचा अर्थ त्याला आ, सक्सेस नाही आहे असा होत नाही Uh, दुसरं uh, uh, काही uh, would be काही गोष्टी ज्या वेन यू गो इन द फील्ड विच आय रिअलाइज की प्रत्येक गोष्टीचे म्हणजे जसं मी म्हटलं की स्टार्टअप म्हणण्याचे काही नॉर्म्स आहेत तसेच अ सक्सेसफुल म्हणजे वूड बी सक्सेसफुल स्टार्टअप असण्याचे पण काहीतरी नॉर्म्स आहेत त्याच्यात पहिलं हे चाललं की सिंगल फाउंडर अरे असं कसं दुसरा को फाउंडर का नाही आहे नाही आहे कारण मला सुचली ही आयडिया त्या मी हे केलं पण तो एक प्रत्येकजण हा प्रश्न मला विचारतो दुसरं विचारतं अच्छा पण मग ओ ओके मग आर द ओनली फाउंडर येस मग फायनान्सेस कोण बघतं म्हणजे दॅट कम्स फ्रॉम अ बायस ऑफ अ वुमन आणि आय एम रिअली नॉट समन हू वेअर्स फेमिनिझम ऑन माय स्लीव्ह सो मला मी तर कायम अशा क्षेत्रात काम केलं होतं की ज्याच्यात म्हणजे देवर मेन सो मला हा कधी प्रॉब्लेम वाटला नाही पण ॲपेरेंटली तो प्रॉब्लेम आहे की म्हणजे इफ यू आर सिंगल फाउंडर इट्स अ प्रॉब्लेम इफ आर अ सिंगल वुमन फाउंडर इट्स अ फर्दर प्रॉब्लेम इफ यू आर अ सिंगल वुमन फाउंडर कमिंग विथ नो बिझनेस बॅकग्राऊंड इट्स अ बिग प्रॉब्लेम सो हा प्रॉब्लेम आम्ही आजचा आजही फेस करतो आहे जेव्हा वेन वी गो पिच टू अँड इन्व्हेस्टर आता आमच्याकडे टीम आहे आमची प्रोडक्शन केपेबिलिटी आहे आमचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आहे पण तरीसुद्धा हे काही बेसिक प्रॉब्लेम्स आहेत की जे आमचे माझ्या दृष्टीने ह्याला जेनेटिक प्रॉब्लेम मी म्हणते की हे तर आम्हाला सुटलेच नाही आहेत ना म्हणजे इट्स इट्स वी आर बॉर्न विथ दॅट प्रॉब्लेम सो दॅट इज समथिंग दॅट आय आय कीप कमिंग अक्रॉस अँड आय डोंट नो म्हणजे आज काही मी असं म्हणू शकत नाही की आम्ही अतिशय सक्सेसफुल आहोत किंवा काय आहोत पण मला असं वाटतं की या uh, मार्केटमध्ये म्हणजे जिथे फक्त मोठे ब्रँडच असलं uh, पाहिजे असं जे मार्केट आहे uh, जरी आम्हाला ज्याला uh, अगदी क्लीशेड वर्ड डिसरप्शन असा जरी वापरला नाही तरी थोडी जरी आम्हाला काही तिथे हालचाल करता आली की जी आता आम्ही करतो आहे म्हणजे इफ दॅट वॉज एनी मेजर ऑफ सक्सेस आय थिंक वी आर गेटिंग देअर सो एक म्हणजे गमतीशीर त्याला मला म्हणवता येणार नाही पण एक इन्सिडेंट आहे की जो मी नक्कीच गेम चेंजिंग म्हणायला पाहिजे मी जेव्हा सुरुवातीला मार्केटिंगचा कोणीतरी शोधत होते तेव्हा एक जण मला भेटले ते म्हणले की मी असा सिमिलर ब्रँड दोराबजीमध्ये पाहिला आहे आणि त्यांनी नाव सांगितलं त्याचं तर मी म्हटलं हो हा ब्रँड मी पण पाहिलेला आहे आणि मस्त आहेत त्यांचे छान आहेत प्रॉडक्ट्स तर तो म्हणाला मी त्यांच्यासाठी काम करत होतो मी त्यांचं डिजिटल मार्केटिंग हँडल करत होतो आणि मी तुमचं पण म्हणजे मला माहिती आहे आय नो द प्रॉडक्ट आय नो द फील्ड आय नो की कुठल्या कन्झ्युमर म्हणजे काय तुमचा टार्गेट मार्केट आहे तर म्हटलं ओके पण चालेल म्हणजे आपण काम करूयात पण तो ब्रँड कुठे आहे तर ते म्हटले यू डोंट नो ॲज इट नो

कारण सुरुवातीला जसं ते म्हणतात तसं फ्रेंड्स फॅमिली फुल्स एवढे तीनच लोक तुम्हाला पैसे देतात आणि तेवढे तीनच लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात तर मला सगळंच ते दिसायला लागलं की बापरे मग मी म्हटलं की नाही पण आय एम नॉट दॅट वीक टू कमिट सुसाईड लेट सी वॉट हॅपन्स तर मी फक्त एक केलं की मी त्या माणसाकडनं त्या सुसाईड ज्या माणसांनी केलं त्याच्या भावाचा नंबर घेतला कारण त्यावेळेस आम्ही मशीन शोधत होतो आणि म्हणजे याला काही आय डोंट नो इफ आय शूड का कॉल मायसेल्फ सेल्फ रिअली क्रुएल पण मला त्यावेळेला फक्त एकच दिसलं की आता त्यांची मशीन्स रिकामी पडली असतील तर ती आपण सेकंड हँड घेऊ शकतो का तर मग मी त्यांच्या भावांना जा भावाला जाऊन भेटले मुंबईला ही वॉज अ व्हेरी नाईस आणि ऑब्वियसली जस्ट दोन तीन महिन्यापूर्वीच त्यांच्या भावाने सुसाईड केली होती बट ही वॉज रिअली व्हेरी गुड त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं की काय म्हणजे आहे कुठल्या टाईपची मशिनरी आहेत ते म्हणले की त्यांचं एक नवीन जे मशीन त्यांनी ऑर्डर केलं हायर कपॅसिटीचं ते ज्या दिवशी डिलिव्हर होणार होतं त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी सुसाईड केले तर मी म्हटलं बरं पण म्हणजे मला लाज वाटली पण मी विचारलं पण मी बघू शकते का ते मशीन तर कारण ते नवीन होतं तर ते म्हणले हो बघू शकता मग त्यांनी त्या मॅन्युफॅक्चरला फोन केला आम्ही ठाण्याला त्यांच्या इंडस्ट्रीयल इस्टेटला जाऊन ते मशीन बघितलं एकीकडे मला वाटत होतं की नको असं म्हणजे म्हणजे मच एस आय म एथ एस एथिस्ट मला वाटलं नको ज्या माणसांनी ज्या मशीनसाठी सुसाईड केलं <laughs> ते मशीन नको आपण तिकडे जाऊन घ्यायला uh, आणि एनिवे uh, anyway, द वे इट वर्कड आउट की ते मशीन आम्हा आमच्या काही फारसं उपयोगाचं नव्हतं कारण ते मटेरियल वेगळं होतं त्यांचं हँडलिंग वेगळं होतं पण मग त्यांची दुसरी राहिलेली मशीन्स होती ती बघायला आम्ही तुर्भ्याच्या फॅक्टरीला एका ती अक्षशा म्हणजे अशा भंगारात पडलेली होती ती मशीन्स ती बघायला गेलो आणि त्यातलं बघितलं काही आपल्याला लिव्हरेज करता येईल का ते काही म्हणजे आम्हाला करायला जमलं नाही पण तो म्हणजे इन्सिडेंट्स नक्कीच Uh, मला म्हणजे ह्या गोष्टीचा हा पुरावा होता की हे काही इट्स नॉट गोईंग टू बी इझी टू गो गोईंग फॉवर्ड आणि आत्तासुद्धा जसं मी म्हटलं तसं की इझी तर नाहीच येते म्हणजे कुठलीच गोष्ट नाही आहे पण आता आम्हाला हळूहळू हा खेळ कळला आहे म्हणजे आम्हाला माहिती आहे की हे कसं करायचं आणि ह्याला वेळ लागेल पण ऑल ओवर द वर्ल्ड म्हणजे जो काय ट्रेंड आहे त्याच्यातनं असं दिसतं आहे की ज्या uh, आणि आता ज्या काही गोष्टी ई कॉमर्स आहेत म्हणजे कस्टमरला तुम्हालापर्यंत पोचण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत त्याच्यावरनं काही गोष्टी सोप्या झाल्यात म्हणजे तुम्हाला एक प्रॉफिटेबल बिझनेस करण्यासाठी शंभर कोटी किंवा हजार कोटीची कंपनी व्हायची आवश्यकता नाही आहे म्हणजे पन्नास कोटीची पण प्रॉफिटेबल कंपनी होऊ शकते सो शंभर कोटीची तर होऊ शकते पण म्हणजे तीही होऊ शकते आणि तुम्ही प्रत्येक वेळेला जे ट्रॅडिशनल ब्रँड्सनी केलं ते करण्याची आवश्यक नाही तुम्हाला तुमचा कस्टमर जर कळला तुम्हाला तुमचं फोकस कळलं आणि जर का प्रॉडक्टमध्ये म्हणजे जसं पहिल्यापासून आमचा सर्वात महत्त्वाचा पॉईंट होता की आमचा आमच्या प्रॉडक्टवर प्रचंड विश्वास आहे की का म्हणजे तुम्ही हा खाल्ल्याने तुम्हाला त्याच्यातनं काहीतरी चांगलं मिळणार आहे ह्याच्यावर आमचा विश्वास आम्ही जेवढे सर्वेस केले आम्ही दोन अडीच वर्ष फक्त पायलट केलं हे जाणून घेण्यासाठी की ह्याला ॲक्सेप्टेबिलिटी किती आहे आणि आम्हाला कधीही प्रॉडक्ट वाईट आहे ह्याचा संबंध म्हणजे कोणीही सांगितलं नाही त्या प्रॉडक्ट टेस्टिंगमधनं आम्हाला आमचा ब्रँड अम्बॅसेडर मिलिन सोमण मिळाला की जो आमचा स्टेक होल्डर आहे आता तर तो त्यांनी अशाच एका एक्झिबिशनमध्ये मी ते प्रॉडक्ट्स डिस्प्ले केले होते आणि लोकांना फीडबॅक घेत होते तेव्हा त्यांनी तो खाल्ला आणि तो म म्हणजे ही गॉट इंटरेस्टेड अँड देअर आफ्टर ही इज बीन असोसिएटेड विथ अस ब्रँड अँबॅसेडर तो आत्ता झाला म्हणजे एक सहा आठ महिन्यापूर्वी आम्ही त्याच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून आता तो आमचा स्टेक होल्डर पण आहे पण त्याच्या आधीपासून त्याची इन्वॉल्वमेंट होती आणि त्याच्यासारखा माणूस की म्हणजे इन अ इन अ वे आय ऑलवेज रिलेट टू हिम कारण ही डिफाईज एज इन द सेन्स ऑफ नॉट लुक्स म्हणजे लुक्स तर आहेतच पण म्हणजे वि रिगार्डलेस ऑफ लुक्स आय थिंक त्याचा जो फिटनेस आहे त्याला एज हे बॅरियर नाही आहे सो दॅट इज समथिंग विच इज व्हेरी एनकरेजिंग की तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी एज हे काही बॅरियर नाही आहे म्हणजे दोन्ही साईडला इट कुड बी यंग इट कुड बी ओल्ड बट देर इज नो यू डोंट हॅव टू फॉल इन टू अ स्टँडर्ड डेफिनेशन ऑफ यू नो लाईक Uh, you need to be this, you need to be out of IITs, you need to be out of, uh, you need to be in a technology space. अज़ा काही ने, वाज़े तुमी, if you believe in the idea, if you believe there is a market, and if you believe it's a good product, I think that's it. तुम्ट्या विडियो आपलेला कसा वाटला हे आमला कमेंट सेक्षन मदे कालवा. आणे आपलेला मेत्रान सोबल शेर कराया विस्रूनका.